चौकार दाखवलं, त्याच्यानंतर गोलंदाजीमध्ये मात्र पाच धावांचं षटक पेटलं होतं आणि एक फलंदाज बाद केला होता। ऑलराउंडर प्रदर्शन करणारा हा सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय प्रताप। गुरुशेठ मस्मिनचे शुभास या ठिकाणी प्रतापचा गुणगौरव केला जातो। जरी सुद्धा संघ त्यांचा पराभव झाला असला शैलीचा संघ फार मोठा संघ या विभागामध्ये पहिल्यांदाच बघतोय, मात्र कर्जतच्या विभागामध्ये नेहमीच ते खेळताना दिसत आपल्याला। शैली संघाला एक आम्ही बाळासाहेबांची प्रतिमा असणारे प्रेम देतोय। आपण विजेत्याच्या पराभव संघाला सुद्धा या ठिकाणी त्यांचा गुणगौरव केला जातो। स्पर्धेची ओळख आहे, पण पहिल्या वर्षामध्ये जरी स्पर्धा असली तरी सुद्धा नीटनेटकं आयोजन कसं असावा हे एरंजाडच्या वतीने दाखवलं जातं। मयूर मोर या स्पर्धेचे लाडके आयोजक आणि त्यांचे तमाम सहकारी यांच्या मदतीने मात्र ही स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आली आहे। चार दिवस चालणारी स्पर्धा 1,00,000 रुपयाचा प्रथम पारितोषिक असेल। या स्पर्धेमध्ये खूप सारे एन्जॉय करायला मिळेल, मात्र सामना सुरू होतो, आपण कोणी जाऊ नका, आम्ही थोडीशी विश्रांती घेतो या ठिकाणी। मात्र सर्वच सामना सुरू होईल त्यावेळेस मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय गणेश मात्रांना। सरपंच शेलेगावचे सन्मान्य गुरुशेठ मसले यांचा मान सन्मान केला जातो स्पर्धेच्या वतीने। उमेश मोर यांच्याकडून त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातो। त्याच्यानंतर आमच्या पेसरी गावचे सन्माननीय रवींद्र त्यांचा सुद्धा मान सन्मान केला जातो। व्यासपीठावरती रवी पाटील यांनी सुद्धा मंडळाच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सुद्धा मान सन्मान केला जातो। चला सामना सुरू करायचा, जास्त वेळ करू नका। बदलापूर संघ आणि त्यांच्यानंतर बालिवली संघ सामना सुरू होईल या ऐकूया गणेश मात्रांना। थँक्यू थँक्यू। जगदीश आपण पाहतो या सेकंड राऊंडचा फर्स्ट सामना, ज्या सामन्याची प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत होती तो सामन्याचा वेळ येतोय। त्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर सामना रंगणार आहे वालिवली पक्ष बदलापूर या दोन संघामध्ये नीटनेट फाईट मैदानावरती। चार षटकांचा सामना, नाडबिगचा कल जिंकलं प्रथम बदलापूर संघाने, नाडबिगचा कल जिंकताच तो बडीशेत शिक्षण स्वीकारलं। हा चेंडू पहिल्या चेंडूवरती आक्रमण हल्ला चढवला, चेंडू गेला लॉंग रन क्षेत्रामध्ये डीप लॉंग रनला, तोपर्यंत चेंडूवरती फार वेगाने आला क्षेत्रक्षक डीप लॉंग रनचा आणि सिंगल येतो सिंगलच्या माध्यमातून डबल का बरदा हा स्कोअर मोजून आपण बघू शकता। संघाचा स्त्रीगणेशय अकाउंट पण होतं एक धावेने। शत्रुक्षण शॉर्ट टाइम मध्ये पाहू शकता, फर्स्ट स्लीप शॉर्ट फॉइन शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लॉंग अप त्याच्यानंतर लॉंग ऑन स्क्वेअर लेग त्याच्यानंतर फाईन लेग जवळ शत्रुक्षण आपण पाहू शकता आणि दोन शत्रुक्षक तीच गज गेरेच्या बाहेर डीप लॉंग ऑनला आणि डीप मिडगेट मध्ये तर स्क्वेअर आहे। अशा प्रकारचं शत्रुक्षण केलं, पुन्हा सिंगल येते सिंगलच्या माध्यमातून धावपळ कव्हर दहा स्कोअर मधून 2 रन्स। सुरुवात चांगली झाली, शांत डोक्याने खेळण्याचा प्रयत्न या दोन फलंदाजाकडनं। सलामीची जोडी आपण मयूरला पाहतो, मयूर मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अविनाश अपयश ठरला होता, त्याच्यानंतर मयूरने मात्र पूर्ण दर्जेदार प्रदान दाखवलं अप्रतिम क्रिकेट आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तर यावेळेला फलंदाजाला पाहायला भेटला होता। चांगली चौकार चांगली षटकार त्याच्या बॅटमध्ये आम्हाला पाहायला भेटला। हा चेंडू गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्रक्षक फार वेगाने आला, मिडान क्षेत्रामध्ये दोन धाबा कम्प्लीट, दोन धाबा सेव्ह रिद कम्प्लीट, दोन धाब्याच्या मदतीने धावपळीकावर 10 स्कोर मधून 4 रन्स। अतिशय चांगली लढत आणि आपण पाहू शकता या स्पर्धेचं जेवढं वर्णन करत तेवढं कमीच आहे। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2018 पर्व आपण पाहतोय आणि या बदलापूर विभागामध्ये मात्र मानाची स्पर्धा जरी वर्षी पहिला असले तरी सुद्धा चांगली संकल्पना या स्पर्धेच्या मध्ये पाहायला भेटतोय। दरम्यान दर्शनीय शॉट सिलेक्शन चंद बॅटमन स्कोर क्षेत्राच्या बाहेर पहिला दमदार चौकार फलंदाज मयूरच्या बॅटमधून।
तर मयूरच्या बॅट मधून हा चौकार येत आहे. अतिशय चांगली कामगिरी. नऊ संघात आपल्याला चार न वाढेल. हा चेंडू पुन्हा एकदा शॉट अंबोल करायचा होता. चेंडू खाल पडल्यानंतर थोडासा डीप राहिला होता. पिन शॉट केलाय चेंडू वरती. प्रॉपर पिन शॉट नव्हता आणि मेडिकल क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण घडलंय. सिंगल येते धावसंघात आपल्याला कव्हर एक निघाडेल आणि धावसंघात आपल्याला कव्हर आपण पाहतोय. स्कोर मोजून नाईन रन्स. पाच चेंडू फेकल्यात. गोलंदाज अनिकेतचा वापर केला. अनिकेतच्या गोलंदाजी वरती हल्ला चढवला गेलाय. अतिशय चांगलं परफॉर्मन्स. मागच्या सामन्यामध्ये दोन संघांनी दाखवला. पहिला सामना जिंकला तर आपण वालिवीर संघाला जिंकताना पाहिलं. दुसरा सामना बदलापूर संघाला. त्याच्यानंतर या दोन संघाची लढत मैदानावरती पाहतोय. क्रिकेटचा तराट, क्रिकेटची गुणवत्ता या मैदानावरती या दोन संघांना सिद्ध करायला लागेल. तत्पूर्वी खराब क्षेत्ररक्षण. मिडांचा क्षेत्ररक्षक खराब क्रिकेट दर्शवतोय. दोन धावा कंप्लीट होतील का आणि दोन धावा पाता पाता सहजरित्या तीन धावा कंप्लीट आणि या तीन धावीच्या मदतीने दाखवलं पुढे दाखवलं कबर धाबा. स्कोर मोजून बारा धावा अतिशय चांगली कामगिरी. 12 धावा. सर्कल पाबंदी हटल्यानंतर आता कशा प्रकारचा क्रिकेट दाखवेल का थोडस आपण जाऊया. मात्र जे स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय आपण पाहतोय. जबरदस्त स्पर्धा. निश्चित अभिनंदन सुद्धा. तर बघा आपल्याला पहिल्यांदा कॉल द्यायचा आहे आयोजकांना. त्याच्यानंतर आतमध्ये जा. एकही षटक संपलंय. तर बॅट चेंज करायचे असेल तर फलंदाजाने मात्र इशारा करायचा आहे. चला मात्र वॉर्निंग असेल आमच्या आयोजकांची. मात्र त्या खेळाडूला माहिती नव्हतं. आता वॉर्निंग दिलं जाते. तर षटक क्रमांक पहिले संपवणं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा पाहतोय. 12 धावा. अतिशय चांगली सुरुवात. मी म्हणेन वालिवीर संघाने चांगली प्लॅन स्टार्ट दिली आहे. कारण 12 धावा, एक मोठा फटका, एक चौकार फलंदाज मयूर च्या बॅट मधून पाहायला भेटला. मयूर आणि अविनाश ही जोडी मैदानावरती आणि अनिकेत यांनी पहिले षटक हाताळलं. तर आपण पाहतोय स्पर्धा. जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ एरंजड यांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन केलंय आणि नीट नेटकं आयोजन का असतं सिद्ध केलंय मैदानावरती. हा चेंडू ऑन साइड ला पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू वरती मिड ऑन क्षेत्रावर चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय आणि सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धापल पुढे धापल कबर धाबा. एकच्या मदतीने धापल कबर धाबा आपण पाहतोय. तर 13 धाबा षटक क्रमांक दुसरं. मार्गस्तरी असताना 13 धाबा धापल कबर पाहतोय. 7 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि या 7 चेंडू मध्ये धाबा पाहायला भेटला. धापल कबर 13 धाबा. गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये कुणालचा वापर करतोय. कुणाल ओव्हर विकेट गोलंदाज करण्यासाठी सज्ज. हा चेंडू बॅटचा कडा. क्षेत्ररक्षक चेंडू पाठीमागे मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमापलीकडे. संघर्षमय चौकार फलंदाजाच्या बॅट मधून. चौकाराला चौकारानंतर धावसंख्या पुढे जाईल. धापल कबर धावा वाढतील. मात्र धाव पता पण 17 धावा. आचंडू पुन्हा एकदा ऑन साइड ला मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न. नागपूर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने गेला. मिडिगेटचा क्षेत्ररक्षक फार वेगाने सरकला. मात्र तोपर्यंत 2 धावे घेण्याचा अवधी होता आणि या 2 धावीच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. धापल कबर धावा. 2 निघाडेल. धापल कबर धावा आपण बघू शकाल. 19 धावा. दुसरी षटक गोलंदाज कुणालचा वापर. कुणालने मात्र 3 चेंडूवरती 7 धावा खर्च केल्यात. मात्र कुठला ब्रेक थ्रो मात्र अद्यापर्यंत या बदलापूर संघाला घेता आला नाही. दुसरी षटक मार्गस्तरी असताना अतिशय चांगली कामगिरी. पहिल्या विकेटसाठी मात्र चांगली पार्टनरशिप जळगावताना पाहतोय या फलंदाजांना. हा चेंडू ऑन साइड ला पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू पॉपिंग ग्रीज बनणं खाली आला. कबरच्या चेंडूवरती फार वेगाने यशरक्षक गेला. सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धापल पुढे जाईल. धापल कबर धावा. स्कोर मधून 20 रन. 20 धावा. धापल कबर पाहू शकाल. क्रिकेटचा तरार, क्रिकेटची गुणवत्ता आणि क्रिकेटचं स्टँडर्ड जे संघ या मैदानावरती सिद्ध करेल तस संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करेल. कोणता संघ आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांच्या सुद्धा नजरा लागल्यात की कोणता संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करेल.
आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगला संघ आपल्याला पाहायला भेटला. अचंड पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट देण्याचा प्रयत्न, फलंदाजा करण्याचा प्रयत्न फसलात, प्रयत्न फसलात, तोपर्यंत सिंगल येते, धावच्या स्वरूपाने सिंगल येते. धाव संघ दापलकावर एक निवाडेल आणि दापलकावर दाबा, स्कोर मोजून विकेट मयूर बॅक टू द पॅव्हिलियन्स. बाहेर येते धाव संघ दापलकर, दोन षटके संपली गेल्यात आणि दापलकर धावा आपण बघू शकाल. 21 धावात हा पूर्णांक 50 ची सरसरी गाठली आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय. जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ एरंदड याच्या वतीने डब्ल्यू डीबी क्रिकेटची स्पर्धा, टेनिस वर्ल्डची स्पर्धा आपण बघू शकता. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2018 पर्व, हा स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेटचा थरार या मैदानावरती पाहताना बघतोय. आमच्या सोबत आमचे साथी समलोचक आपण पाहू शकाल, जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारोली, त्याच्यानंतर आपण बघू शकता गौरव सावंत यांना सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून, मात्र जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही स्पर्धा पोहोचली जाईल. जबरदस्त कॅच, मात्र पंचांकडे इशारा होतोय नाबाल. नऊ चेंडू मात्र योगेश इंद्रेकर यांच्याकडनं फीट असेल, चेंडूवरती फीट असेल असे हा गोलंदाजचा वापर केला. आसिफचा पहिला चेंडू, नऊ चेंडू फीटचा वापर घेत असेल, त्यानंतर मोठा फटका आणण्याचा आणि दोन धाबा असेल रिता कम्प्लीट. लेझी क्रिकेट क्षेत्रक्षकडनं लेझी क्रिकेट दाखवला आणि लगेचच दोन धावा घेतल्या गेल्या या दापलकावर आणि दोन धावच्या मदतीने दापलक पुढे जाते. दापलकावर धावा, 24 धावा, तिसरी षडक, गोलंदाजचा वापर केला आसिफचा. आसिफने पहिला चेंडू, नऊ चेंडू फेकला, ऍपड बघू शकाल क्षेत्ररक्षकाचं, पहिल्या क्षेत्रामध्ये चांगला ऍपड होतो, मात्र त्याच्या नंतर विचार केला तर थोडीशी खराब लाईन लेंथ वरती नियंत्रण नव्हतं. हा चेंडू फलंदाज, मात्र बिग विकेट, फलंदाज बाद. गेला तर बदलापूर संघाच्या माध्यमातून ब्रेक तो मिळवला गेला, सांख्यिक यश होता.
चेंडू पुन्हा एकदा कार्पेट ड्राइव्ह झाला, चेंडू वरती आला, चढवला गेला, क्षेत्ररक्षक फार वेगाने आला, मिडलचा क्षेत्ररक्षक तोपर्यंत दोन धाव घेण्याचा अवधी, एक धाव घेण्याचा अवधी होता, म्हणजे सिंगल येते, सिंगलच्या माध्यमातून धावपळक पुढे जाईल, धावपळकावर दाबा वाढतील, धावपळकावर आपण पाहू शकाल 26 धावा हर्षल मैदानावरती मैदानाच्या आत गेलाय, हर्षल कशा प्रकारे फलंदाजी करेल, हा चेंडू मध्ये आपण एकदा ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामधून मात्र क्षेत्ररक्षक करायचं, तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट होतील का, चित्ताच्या वेगाने या दोन धावा, नेहमीच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये धावा बनत नाही तर बनवायचे असतात, मध्ये ते समीकरण रनिंग बिग शॉट वन शॉट एक धाव, मात्र एकच धाव गणली जाईल, धावायला खबर 27 धावा कारण पक्षांचा आमच्या पंचांचा निर्णय अचूक निर्णय असेल, आणि लक्ष पाहू शकाल एमसीसी पाच पंच का बनले जातात की हाश एक रन मात्र शॉर्ट रन गणला जाईल आणि एकच धाव धावपळकावर येईल, धावसंख्या धावपळकावर आपण पाहतोय 27 धावा धावपळकावर, अतिशय चांगला क्रिकेटचा थरार या मैदानावरती, खऱ्या अर्थाने आपण पाहू शकता स्वर्गीय हृदय सम्राट चषक 2018 पर्व पाहतो आपण, मात्र शिवसेनेची एक मानाची स्पर्धा या विभागामध्ये आपण पाहू शकाल, जरी सुद्धा आपण जोईडीच्या मैदानावरती पाहिलं त्याच्या नंतर या बदलापूर विभागामध्ये कोणती स्पर्धा असेल तुम्ही आवर्जून म्हणेन की ही स्पर्धा मात्र फार मोठी स्पर्धा आहे, कारण 4 दिवसाची स्पर्धा मात्र पाहतो आणि 4 स्पर्धेचं आयोजन करणं फार कठीण असतं आणि तो कठीण काम मात्र सोपं केलंय आमचे मयूर मेयर या साहेबांनी, त्याच्यानंतर उमेश मेयर असतील, चंद्रकांत मेयर असतील, निकम मेयर असतील, केतन भोईर असतील आणि योगेश मेयर यांनी फार मेहनत घेतली या स्पर्धेला साकार करण्यासाठी, हा चेंडू पुन्हा एकदा खराब क्रिकेट चेंडू आणि दात संपर्क नाही, सलग चेंडू बॅट ऑन बॅटच्या मधोमध डॉट चेंडूशी संपदा, षटक क्रमांक 3 संपन्न, 3 षटकानंतर धावसंख्या धावपळकावर जातो आपण 28 धावा मास्टर, तो चौथी षटक डेटरची षटक, डेटरच्या षटकामध्ये आपण गोलंदाजचा वापर करतो, राजा या गोलंदाजचा वापर करताना पाहतोय, राजा मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करेल, जी गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये अनिकेतने 12 धावा, त्याच्यानंतर कुणाल 9 धावा, त्याच्यानंतर आसिफ आणि 7 धावा खर्च केला, आणि हा चेंडू प्रयत्न चांगला होता तारीख किट देण्याचा प्रयत्न, फसतात दुसऱ्या दिवसाने परतलाय, एकदा खराब बॅकिंग, तिसऱ्या धावसाठी पुन्हा एकदा परतताना पाहतोय 3 धावा कम्प्लीट होतील का, मात्र तिसऱ्या धावसाठी परत नव्हतं, सेक्शन धरला नाही, तुटू नाही नव्हतं आणि फलंदाज बाद 2 धावा धावपळकावर येतील आणि या 2 धावच्या मध्ये तुम्ही धावपळकावर 10 धावा 30 धावा आणि तिसरा फलंदाज बाद होतोय बिग विकेट, गोलंदाज आपण बघू शकता राजा या गोलंदाजचा वापर केलाय, हा चेंडू मात्र पार करण्याचा प्रयत्न, चेंडू वायडी ओरकरचा चेंडूचा वापर, वायडी ओरकर ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र, आणि या चेंडूचा वापर गोलंदाजाकडनं घडला आणि हा चेंडू डॉट चेंडू घोषित केलाय पंचाकडनं आणि धावसंख्या धावपळकावर स्कॅन स्वरूपी 33 धावा, हा चेंडू पंच आमच्याकडे बोलतील
पाईट चिकून करतात की हा चेंडू वाईट चेंडू आहे आणि वाईट चेंडू नंतर धावसंख्या आपल्या कबर पाहतो 31 धावा 31 31 धावत आपल्या कबर भली मोठी स्पर्धा पाहतो आपण जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ एरंदर यांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन केलं आहे. 4 दिवसाचं जरी आयोजन केलं पहिल्या दिवसामध्ये आपण फार चांगले चांगले संघ दरम्यान गॅप शॉट सिलेक्शन वन बाउंस ओवर द लाईन सीमा पलीकडे चेंडू पहिल्या टप्प्यावर चौकार येतोय. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका दाखवण्याचा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण घडलंय. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न नसेल आणि या एक धावीच्या मदतीने धावपळक पुढे जाईल. 36 धावा धावपळकावर अतिशय चांगली कामगिरी आपण पाहू शकाल या संघाच्या मार्फत. बदलापूर संघाने छाप सोडली मैदानावरती अतिशय चांगली कामगिरी फक्त आणि फक्त धावा पाहतो आपण. हा चेंडू पुन्हा एकदा राजाने मात्र हा चेंडू अतिशय चांगला गुणस्फोट बनली चेंडू टेकअप झाला आतमध्ये आला आणि हा चेंडू डार्ट चेंडू षटक क्रमांक मात्र 4 मार्गस्तरी असताना धावा पाहतोय धापलकाभर आपण. 36 धावा शेवटचे काही चेंडू शेष असतील. एकात मोठा फटका 40 ते 42 धावांपर्यंत पोहोचेल संघ. हा चेंडू ऑन साईडला मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न मिडगेटचा क्षेत्रक्ष पारदेकर आला दुसऱ्या धावसाठी परतलाय. 2 धावा कंप्लीट 2 धावीच्या मदतीने धापलक पुढे जाईल आणि धापलकावर 38 धावा 39 धावांचं लक्ष आणि या 39 धावा कशा प्रकारे पूर्ण करेल मात्र या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मात्र आमंत्रित करतो माकरेपणवरती जगदीश पाटील यांना. त्याच्यानंतर तत्पूर्वी या 2 संघनायकांना मी आमंत्रित करतोय व्यासपीठावरती. आपण याच खरबई संघाचा संघनायक आणि पोसरी संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी असा खरबई संघाचा संघनायक आणि पोसरी संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपण
तर निलेश मेहर यांच्या शिवाचे मनोदगी केली जाईल. पुढचा सामना असेल तो करे पक्ष पेसरी व दोन संघ. तर अडीगडी स्पर्धा बघतो आपण. जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ एरंजाड यांच्या वतीने बाह्य दिव्यांश क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेचे लाडके आयोजक मयूर मेहर, त्याच्यानंतर उमेश मेहर, असिन चंद्रकांत मेहर, निकम मेहर, केतन मेहर आणि योगेश मेहर. केतन गैर असेल. त्रिजीबाचा सामना सुरू होतो या ठिकाणी. पहिलं सत्र संपलं. झालेली संघाने 38 जादा कुठल्यात आणि 39 जादांचं लक्ष. करवे संघाने मानवत की जिंकले निर्णय त्याच्या निश्चितच या ठिकाणी. विशाल सामना सुरू होतो या ठिकाणी. स्ट्राईकला फलंदाज पापाला बघतो आपण. नाईकला बघतो या नन्ना सेगला. तर गोलंदाज विशाल मस्करचा वापर केला पहिल्या षटकामध्ये. गेम ऑन. पहिला चेंडू ऑफ्टिकलची पिचिंग केला जातोय. तिथे त्यांचं या ठिकाणी चेंडू सोडून दिलाय. एकोणचाळीस जाबांचं लक्ष असणार आहे. पहिला चेंडू मोठा फटका या बलेस. मात्र चेंडू जातोय सीमा पलीकडे. सौकार. पहिला सावकार बघायला मिळतोय. चारने अकाउंट ओपन होतो. या 39 जाबांचा लक्ष्याचा पाठलाग करताना बदलापूर संघ. राऊतच्या माध्यमातून क्लास फटका ऑफ ड्राईव्ह करतो चेंडूला. धाकधुका दुसरा सावकार बुटबाटी. दोन सावकार दाखवले. प्रमुख पुन्हा एकदा पुढे सरकला. जबलस मित्र चेंडू लॉंग ऑनला. एकच जाम मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिला जातोय. एकच धाव मिळतो तो या बदलापूर संघाला. धाव संख्या बघतो. धापल किपर तो आलो आता. 9 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना चेंडू क्लास फटका. पुन्हा एकदा चेंडू जातो प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा पलीकडे. हाय नॉनसम. पहिला षटकार नन्नाच्या बॅग मधून. अतिशय चांगला दमकम दाखवला षटकामध्ये. बघतोय पहिलं षटक पावन सरकारचा. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. नेत्रदीपक फटका बघतोय आणि पॉवर प्लेचा योग्य आणि सुरेख वापर. आणखी 4 धावा. गुडबाडू. पहिल्या षटका मात्र अतिशय चांगली फलंदाजी. 39 जाबा धापक्यावरती कुठल्यात. 39 जाबांची गरज असताना मात्र
अतिशय चांगला विनर स्टार्ट एक न्यू पॅटर्न निर्माण करून द्यायचा होता, तो मात्र या ठिकाणी दिला ऍज अ ओपनर म्हणून रमीज आणि नन्ना या दोन फलंदाजाने. तर गोलंदाज दुसरे षटक महेश माने दुसरे षटक झालेली संघाच्या वतीने पहिल्या सामन्यामध्ये मात्र दोनही संघाला परास्त केलं होतं. तर बदलापूर संघाने मानकेली संघाला परास्त करून पुढे सरकणारा संघ पहिल्या फेरीमध्ये एक एक सामना जिंकला. राऊंड विकेट गोलंदाज पहिला चेंडू या वेळेस मात्र जितकी जास्त उंची तितकी लांबी आणि चेंडू सीमांतर सीमापलीकडे षटकार. मात्र जो टार्गेट ठेवला 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना अतिशय चांगली दमकम दाखवली आहे गोलंदाज मात्र यावेळेस निष्फळ ठरतोय. पुन्हा एकदा मोठा पडका मात्र यावेळेस स्टँडिंग दिले नाही आहे. चेंडू आगत आणि फलंदाज बाद बिग विकेट फलंदाज बाद होतोय. रमीज मात्र बाद होतोय. या ठिकाणी बघतोय पहिला धक्का. अतिवाई संघटक म्हणून एक षटकार आला होता मात्र दुसरा षटकार मानेच्या नांदामध्ये फलंदाज बाद झाला. अतिशय चांगला चेंडू या वेळेस मात्र फलंदाजाला बीट केलं जातोय. डायसनच्या बघतोय धावपळीच्या धरती 25 धाबा 39 धाबांची गरज असताना 25 धाबा बघतोय धावपळीच्या धरती. अतिशय चांगली फलंदाजी केली होती रमीजनं त्याच्यानंतर नन्नाने सुद्धा चांगलं कव्हर ड्राय दाखवल्यात. हा चेंडू शरण पोल मात्र चीलची शक्यता नाकारता येत नाही आणि पुढे आले होते. चेंडू सीमा पलीकडे जात आहे चौकार. रंगीत मोठा पडका बघतोय. चार धाबा आल्यात. नन्ना पुन्हा एकदा या बॉलेस मात्र चेंडू अपडेट चांगलं ट्राय केलं होतं. त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलंय थांबवलंय आणि तोपर्यंत बेल होता. या दोन धाबा उपलब्धच्या दोन बायसंख्या पुढे सरकली आहे. दुसऱ्या षटकात मात्र 31 धाबा धापलक्या भरती झाल्या. पद्धती 8 धाबांची गरज आहे सामने जिंकण्यासाठी. या बॉलेस मात्र बदलापूर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. तो अद्याप कमबॅक करू शकतो या वालोली संघ. चांगली गोलंदाजी केली विकेट टेकन गोलंदाजी केली सूट करण्याचा प्रयत्न चेंडू आदेश आणि मात्र झेल सुटते गाडी गाडी आणि एक बॉल मिळतो येथून मात्र डायबॉल नका नका पाणी नका आले तर निश्चित या ठिकाणी बघते 7 धावांची गरज आहे. साधनांची गरज आहे. ठिकाणी तिसऱ्या गोलंदाजीचा वापर केला जातोय. स्ट्राईकला नन्ना हा चेंडू अष्टीवरती पिचिंग केला जातोय. पंच योगेश शिंद्रेकर यांचा इशारा
खेळाडू कराबा एकदा मात्र मिळतो की या बदलापूर संघाला. रमणचा फलंदाज नागेश मैदानामध्ये आलाय. कॅप्टन ऑफ टीम याठिकाणी बघतोय स्वतः संघ नायक आहेत. षटकपण केला या ठिकाणी मात्र चेंडू लॉंगच्या वर सीमा पलीकडे बॅट्स मॅटेड आणि सामना जिंकला या ठिकाणी. बघा सामना संपवला जलद गतीने. या ठिकाणी मात्र मन्नाने चांगली फलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये. सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट अर्थातच ज्याने चांगली फलंदाजी केली आहे मन्ना याचे आभार. अतिशय चांगली प्रेक्षणीय फटकेबाजी केली आहे. तब्बल 7 चेंडूवरती 23 धावांचं योगदान दिलं होतं.